नमस्कार, मी सेफ शॉप ॲडवायझर विजय कोळेकर पुण्यातून, आणि हे माझे सिनियर. नमस्कार, मी नवनाथ गोजाळी, सेफ शॉप ॲडवायझर. आज एक बोलणारी भगवद्गीतेविषयी आम्ही आपल्याला माहिती सांगणार आहोत. ही जी डिजिटल भगवद्गीता आहे, ही डिजिटल भगवद्गीता ही भारतातील पहिली डिजिटल भगवद्गीता आहे, ज्यामध्ये ह्याची जी आम्ही जे त्याचं कंपेनिंग करतो आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला याची तुम्हाला माहिती देतो आहे की याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा याला विजडम फ्लूड म्हणतात. विजडम फ्लूड याच्या द्वारेच आपण ही डिजिटल भगवद्गीता आहे ही भगवद्गीता ऐकणार आहोत. तर याची जी सुरुवात करायची आहे, तर याची सुरुवात याला जे विजडम फ्लूडचं जे पहिलं बटन आहे हे चालू आणि बंद करण्यासाठी आहे. दुसरं बटन आहे ते त्याचं म्युझिक ऐकण्यासाठी आहे. तिसरं बटन आहे त्याचं जे रेकॉर्डिंग करण्यासाठी आहे. याचं शेवटची जी दोन बटणं आहेत ही आवाज कमी जास्त करण्यासाठी आहे. हा पांढरा दिसतो याच्यामध्ये सेन्सर आहे, आणि याच्यामध्ये कॅमेरा आणि सेन्सर आहेत. याच बाजूला आपण वायर लावून आपण इयरफोन्स लावून ऐकू शकतो. त्याचबरोबर या बाजूला चार्जिंग पॉईंट दिलेला आहे, आणि त्याच्या पाठीमागं त्याचा स्पीकर दिलेला आहे. जेव्हा ही भगवद्गीता वाचण्यासाठी आपण चालू करणार आहोत, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे 2 ते 3 सेकंद हे दाबून धरायचं आहे. जेव्हा आपण हे 2 ते 3 सेकंद दाबून धरतो, तेव्हा हे युनिट ऑन होतं. आता हे युनिट ऑन झालं, जेव्हा आपण ही डिजिटल भगवद्गीता चालू करतो, याचा एक स्टार्टिंग पॉईंट आहे की ज्याच्यापासून ही रीड करते, तर ह्या ठिकाणी आपण हे टच करायचं आहे. टच केल्यानंतर याच्या हा इथून चालू होतं. त्यानंतर आपण जेव्हा हे जेव्हा उघडतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे प्रत्येक पेज जे आहे हे वेगळ्या पद्धतीनं तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सेन्सर्स बसवलेले आहेत, डिजिटल सेन्सर्स बसवले आहेत. ह्यातला कॅमेरा आणि सेन्सर जेव्हा एकमेकाला काम करतात आणि ज्याच्याशी आपण संलग्न होतात, त्यावेळा इथं आवाज येतो. या ठिकाणी गणेशजी जे काही लिहित आहेत ते आपण वाचायचं असेल, तर या ठिकाणी फक्त आपण टच केला तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये ते काय लिहित आहे. त्याचबरोबर ज्या पिंपळांच्या पानाखाली भगवद्गीता लिहिली गेली, ते ओरिजिनल पिंपळाचं पान या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी जेव्हा महाभारतामध्ये श्रीकृष्णानं जेव्हा शंख सुरुवातीला वाजवला, त्या शंखर आपण ज्या पद्धतीने वाजवला ते आपण ऐकू. त्यामध्ये ज्या पद्धतीने युद्धांमध्ये रथ वापरला होता, तो रथ कसा होता हे आपल्याला त्याचं कळू शकतो. जेव्हाही आपण भगवद्गीता वाचायला चालू करतो, हे त्याचं डिजिटल पॅनल दिलेलं आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण गणेश आरतीने करतो, तर या ठिकाणी ही गणेश आरती. त्यानंतर इथं गीतेची आरती होते, त्यानंतर गीतेची आरती दाखवलेली आहे. या भगवद्गीतेचा सगळ्यात पहिला अध्याय वाचण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्या डिजिटल पद्धतीने चालू केलं पाहिजे. त्यानंतर यातला हा पहिला अध्याय. पहिला अध्याय जेव्हा वाचतो, त्यातलं पहिलं जे कडवं आहे याच्यासाठी या ठिकाणी टच करायचं आहे. हे पूर्ण संस्कृतमध्ये आहे. अशी ही भगवद्गीता ही 14 भाषांमध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीच्या 2 भाषा ह्या आपल्या जागतिक लेवलच्या 2 भाषा आहेत त्या दिलेल्या आहेत. बाकी ह्या सगळ्या भारतीय भाषा आहेत की ज्याच्यामध्ये भगवद्गीता. याच्यापासून जेव्हा आपण एखादी भाषा सिलेक्ट करतो, एखादी भाषा निवडतो, त्या ठिकाणी आता आपण जर भाषा ही मराठी निवडली, तर या ठिकाणी मराठीला टच करायचं आहे आणि त्यानंतर या अर्थाला टच करायचं आहे. विचारले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने. आता या ठिकाणी जर का ही बासरी बघितली, तर या बासरीला जेव्हा आपण हे करतो, आणि सगळ्यात शेवटी हीच भगवद्गीता जी आहे, ही जे अंध लोक आहेत या अंध लोकांना वाचता यावी म्हणून ही ब्रेन लिपीमध्ये पूर्ण 18 अध्याय दिलेले आहेत. या ठिकाणी या 18 अध्यायाला इथं जेव्हा टच करतो, तेव्हाही आपण 18 ते लोक हे वाचू शकतात आणि त्यांच्या ज्या भाषा निवडण्यासाठी या ठिकाणी या 14 भाषा दिलेल्या आहेत, यावरून ते वाचू शकतात. त्याचबरोबर सगळ्यात शेवटी त्यांना हे दिलेलं आहे की कुठल्या लोकांनी
हे वाचावं आणि त्याचा उपयोग काय होतो, तर हे जेव्हा तरुण लोकांनी वाचल्यानंतर काय होतं, जर का सिनियर सिटीजननी वाचलं तर काय होतं, किंवा डिजिटल भगवद्गीता आपण घरी आपल्या कार्यस्थळी आपण हे वाचतो किंवा ऐकतो, पण ही जेव्हा भगवद्गीता आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला जातो किंवा बाहेर आपण फिरण्यासाठी निघत असतो, तर ही भगवद्गीता बाहेर घेऊन जाणं तर तेवढंसं सोपं वाटत नाही. पण ते सोपं करण्यासाठी हे केलेलं आहे की हीच भगवद्गीता ही आपल्या एका पेजमध्ये दिलेली आहे. ह्या एका पेजमध्ये हे पूर्ण 18 अध्याय दिलेले आहेत. जशी आपण भगवद्गीता वाचली तर त्याचप्रमाणे जर का आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ऐकू शकतो. समजा तुम्हाला हा 6वा अध्याय वाचायचा आहे तर या ठिकाणी टच करा. भगवान बोलले. या ठिकाणी तुम्हाला 11वा अध्याय वाचायचा या ठिकाणी. भगवान वचन सांभळी अर्जुन बोले. असे 18 अध्यायामध्ये दिले. त्याचबरोबर याच्यामध्ये श्री श्री रविशंकरांचे मेडिटेशन दिलेले आहे. या ठिकाणी जेव्हा आपण याचं टच करतो तेव्हा इथून मेडिटेशन चालू होतं. Let's sit comfortably and easily. तर अशा पद्धतीचे हे मेडिटेशन करू शकतो. या भगवद्गीतेची संकल्पना म्हणली तर श्री श्री रविशंकरांनी आणि सेफ शॉप यांच्या माध्यमाने आम्ही हे सगळं कॅम्पेनिंग करतो. त्या नंबरवरती जर का कॉन्टॅक्ट केलं तरी तुम्हाला घरी तुम्हाला तुमच्या बसल्या जागी तुम्हाला ही भगवद्गीता मिळून जाईल. याची जर का मूळ किंमत बघितली तर याची मूळ किंमत आहे 16,000 रुपये. पण सेफ शॉप कंपनीनं आपल्यासाठी ही दिलेली आहे 11,500 रुपयामध्ये आणि त्याचबरोबर 600 रुपये त्याचे रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. असे मिळून 12,000 मध्ये आपल्याला ही भगवद्गीता मिळू शकते. याची 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. या 1 वर्षाच्या वॉरंटी नंतर जरी हे खराब झालं तरीही आपल्याला परत मिळू शकतं. पेजेसमध्ये हे व्हायची शक्यता 100% नाहीच. तर अशा पद्धतीची डिजिटल भगवद्गीता ही प्रत्येकाकडे असावी. आता सध्याच्या जगामध्ये कोणालाही वाचण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही, तर हे एकत्रितपणे आपलं कुटुंब एका वेळी वाचू शकतो, ऐकू शकतो आणि कमी वेळामध्ये ह्या गोष्टी ऐकू करू शकतो. त्यामुळे ही संकल्पना आम्ही पुण्यामध्ये घेऊन आलो आणि प्रत्येकाच्याकडे असावी अशी आमची भावना आहे. यासाठी आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आहे. धन्यवाद.